काऊ फार्म्स विकसित करावीत. खाजगी सार्वजनिक भागीदारीच्या आधारे पशुवैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीनं विदर्भात प्रतिटन 20 लिटर दूध देणारं 10,000 पशुधन विकसित करण्याचं आवाहन गडकरी यांनी केलं. सध्याच्या काळात सत्ताकारणालाच लोक राजकारण समजतात, मात्र त्यापलीकडे देशहिताचा विचार करणाऱ्या कार्यकर्त्याची समाजाला खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे. याच भूमिकेतून प्राध्यापक सुरेश देशमुख बापूजीरावांचा वारसा जपत आयुष्य वेचत असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. वर्धा इथं प्राध्यापक सुरेश देशमुख यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते आज बोलत होते. राजकारणापेक्षा राष्ट्रकारण महत्त्वाचं आहे. राष्ट्रकारणामध्ये समाजकारण आहे आणि राष्ट्रकारण समाजकारणामध्ये खऱ्या अर्थाने सेवाकारण आहे. बृहत्तर राजनीती, लोकनीती आणि धर्मनीती असं राजकारणाचं वर्णन झालेलं आहे. पण सध्याच्या प्रचलित वातावरणामध्ये सत्ताकारण, पॉवर पॉलिटिक्स यालाच फक्त लोक राजकारण समजतात. पण यावरती कुठेतरी उठून पुन्हा एकदा समाजाच्या आणि देशाच्या हिताकरता जो समाजातला दलित आहे, पीडित आहे, शोषित आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, असहाय्य आहे, अनाथ आहे, त्याचा विचार करणारं नेतृत्व आणि कार्यकर्ता ही खऱ्या अर्थाने आपल्या देशाची आणि समाजाची आवश्यकता आहे. यावेळी सुरेश देशमुख आणि स्वाती देशमुख यांचा सत्कार करण्यात आला, तसंच लोकनेता या गौरव अंकाचं विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत वर्धा जिल्ह्याचं मोठं योगदान आहे. या जिल्ह्याच्या इतिहासात राजकारणापेक्षा